क्रमांक सन्माननीय अतिथि उपस्थित श्री अतुल जी मोघे, सोले सर, जयप्रकाश जी गुप्ता, बागड़े जी, संजय जी भेंडे, नवशी नवनिर्वाचित आमचे युवा साथी श्री प्रवीण जी दटके, उपस्थित खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति के सर्व सदस्य, उपस्थित बंधु भगिनींनो, सोले सरांनी प्रास्ताविकात संपूर्ण रूपरेषा आपल्याला व्यक्त केली. मोघे सरांनी सुद्धा कशा पद्धतीने संस्कार, धार्मिक, त्याच्यानंतर मनोरंजन आणि ज्ञान प्रबोधन याचा कसा संगम या खासदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्ताने आपल्या सर्वांसमोर होण्याचा उत्कृष्ट पद्धतीने आपल्या समोर मांडलेला आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव हे जेव्हा सुरू झालं देशातला हा पहिला कार्यक्रम होता. पण मला आता सांगायला आनंद वाटतो की अनेक जे जुने खासदार माझे मित्र होते आणि आता जे नवीन लोक आहेत, मोघेजी सांगायला अत्यंत आनंद होतो, देशातल्या अनेक खासदारांनी त्यांच्या त्यांच्या भागात लहान मोठ्या प्रमाणात, कोणी 2 दिवसात करतं, कोणी 4 दिवसात, कोणी 6 दिवस, त्या जागेच्या प्रमाणे त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे आता कार्यक्रम सुरू केले. ही एका प्रकारे जे आपण लोक जे आपल्याला जिथे पाठवतात, आपल्याला निवडून देतात, त्यांच्याकरता एक परतफेड म्हणून ह्या सर्व दृष्टीने ह्या कार्यक्रम म्हणून नितीनजींनी आयोजित केले. नितीनजींना प्रत्येक गोष्टीचा छंदही आहे आणि आपल्याला जी आवड आहे ती सामान्य माणसापर्यंत कशी पोहोचावी. आज एवढे कलाकार इथे येणार आहेत, त्यांना जर इंडिव्हिज्युअल कार्यक्रम बघायला गेलं तर कोट्यवधी. आज भारत, आज नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव 2024 या येणाऱ्या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालेलं आहे. त्या निमित्ताने नागपूरच्या जनतेला जे कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे त्याच्याबद्दल मी खासदार नितीनजी गडकरी यांचं अभिनंदन करतो, सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. भाजपचं जे सरकार आलेलं आहे ते जनतेच्या मनात होतं, लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, म्हणून आज एवढ्या मोठ्या बहुमताने आम्ही इथे निवडून आलेलो आहोत. म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आभार मानतो. जे कमिटमेंट आमच्या घोषणापत्रात केलेलं आहे ते 100% भारतीय जनता पार्टी आणि सरकार जे आहे ते पूर्ण करेल असा मला पूर्ण विश्वास आहे.